समाजापासून कायमच दुर्लक्षित असलेल्या मिरजेतील प्रभाग 20 मधील उत्तम नगर येथील 200 वारांगणा महिलांना महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक 10 मध्ये कोरोना लस देण्यात आली. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस आणि नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नांनी या महिलांना शनिवारी विशेष लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. समाजाच्या सुविधेपासून कायम वंचित असणाऱ्या अनेक महिला अशिक्षित असल्यामुळे तसेच अनेकांकडे स्मार्ट मोबाईल नसल्यामुळे त्यांना कोरोना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करता येत नव्हती, त्यामुळे त्या लसीकरणापासून वंचित राहिल्या होत्या. मात्र या प्रभागातील नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी पाठपुरावा करून त्यांच्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन केले, त्यामुळे या महिलांनी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस आणि नगरसेवक योगेंद्र थोरात यांचे आभार मानले. या लसीकरणासाठी संपदा ग्रामीण महिला संस्था, संग्राम आणि वेशा अन्याय मुक्ती परिषद यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दिवसभरात 200 महिलांना कोरोना लस देण्यात आली. आम्हाला इथं आज लस मिळलं, इथं एवढा दिवस आम्हाला मिळत नव्हतं आणि आम्ही शाळा शिकलं नाही म्हणून ऑनलाईन बुकिंग करता येत नव्हतं आम्हाला. हां, थोरात साहेबांसाठी आहे की नाही, आम्हाला आभारी आहे आणि आमचं संस्थेसाठी. प्रभाग 20 मध्ये उत्तम नगर परिसरात सेक्स वर्कर बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहेत, रेड लाईट एरिया आहे. आम्ही माननीय आयुक्त साहेबांना विनंती केली होती, पत्र दिलं होतं की या महिलांना सगळ्यात जास्त आवश्यकता आहे कोविड लसची. यापूर्वी पण आम्ही ऑफलाईन लोकांची नोंदणी करून ऑनलाईन नोंदणी करून कचरा गोळा करणारे लोक असतील, महिला असतील, गॅस घराघरात देणारी लोक असतील, रिक्षावाले असतील, अजून आपल्या भाजी विकणारी विक्रेते असतील प्रभाग 20 मधले, गिरीन कामगार असतील, अजून आमचे रेशनदार होते, व्यापारी होते, यांना आम्ही नोंदणी करून व्यवस्थित प्रमाणात त्यांचं ते वॅक्सिन झालेलं आहे बऱ्यापैकी. आज आम्ही या समाजातले सर्वच घटकांचं झालं पाहिजे. तर हे आमच्या ज्या भगिनी आहेत, आमच्या वीरांगणा, त्यांचं जवळजवळ 250 लोकांचं आज माननीय आयुक्त साहेबांनी सेक्शन क्रिएट केलेलं आहे. तर त्याच अनुषंगानं आम्ही इथले जे नगरसेवक आहेत थोरातांना, त्यांना आम्ही कॉल केला आणि आमच्या कॉललाही त्यांनी चांगला रिस्पॉन्स दिला आणि त्यांनी आयुक्त साहेबांना कॉल केले आणि इथं जे काही नियोजन लावलं गेलं पाहिजे किंवा जे नियोजन पाहिजे आरोग्य केंद्रात त्याची पूर्ण व्यवस्था त्यांनी केली आणि इथल्या सगळ्या महिला, इथल्या जे कर्मचारी आहे, जो स्टाफ आहे, आत्ता जे आम्ही सुरुवातीपासून बघतो आहे त्या स्टाफनीसुद्धा इतकं सुंदर पद्धतीनं आम्हाला सहकार्य त्यांचं लाभत आहे. जसं महिलांना टोकन देणं आणि त्यांचे जे लसीकरण करणं त्यासाठी कुठल्याही पद्धतीचा दंगा नाही, सोशल डिस्टन्स ठेवलं जात आहे आणि हे आत्ता जे काही आहे ते लसीकरण केलं जात आहे. यासाठी मी आयुक्त साहेबांचीही खूप धन्यवाद आहे त्यांच्या, त्यांना देते, कारण त्यांनी आमच्यासाठीचा एवढा मोठा निर्णय की एकाच दिवशी इतक्या लोकांना लस देण्याचा जो निर्णय घेतला आणि त्यासाठी थोरात साहेबांनी प्रयत्न केला, याबद्दल मी सगळ्यांचेच खूप खूप आभारी आहे.